कोपरगाव तालुक्यात महिनाभरापूर्वी विहिरीच्या कामानिमित्त आलेल्या तिघांनी शेतकरी असलेल्या रुद्र दाम्पत्यांच्या घराची रेखी करून महिनाभरानंतर राहत्या घरीच त्यांचा खून करून दरोडा टाकला होता. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं खून करणाऱ्या तिघा आरोपींना अटक केली आहे. अजय काळे, अमित चव्हाण आणि जितेश काळे असं अटक करण्यात आलेल्या आरोपींचं नाव आहे. कोपरगाव इथे शेतकरी असलेल्या राधाबाई भुजाडे, दत्तात्रय भुजाडे यांच्या मालकीच्या असलेल्या विहिरीच्या कामानिमित्त एका मुकादामाकडे हे तिघे आरोपी कामाला होते. शेतात विहिरीचं काम करत असतानाच भुजाडे दाम्पत्या जवळीक साधत या आरोपींनी घराची रेखी केली होती. दरम्यान शेतातील विहिरीचं काम हे महिनाभर सुरू असल्यानं या कारागिरांना भुजाडे हे आठवडा बाजाराच्या दिवशी बँकेतून पैसे आणून त्यांचा पगार देत असे. त्यावेळी भुजाडे दाम्पत्य हे घरात एकटं राहत असल्यानं त्यांच्याकडे भरपूर पैसे असल्याचं आरोपींच्या लक्षात आलं आणि त्यामुळेच त्यांनी दरोडा टाकत त्यांचा निघृणपणे खून केला. मात्र स्थानिक गुन्हे शाखा कोपरगाव पोलिसांनी हत्या करणाऱ्या तिघांना मोठ्या शिताफीनं अटक केली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.